नमस्कार, वेलकम बॅक टू लोकमत सखी. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे, आपण दादरमध्ये बऱ्याच वस्तूंची शोध मोहीम करत असतो आणि दादर एक असं वन स्टॉप सोल्युशन ठरतं जिथे दादर स्टेशनच्या बाहेर आलात वेस्ट साईडला की तुम्हाला खूप मस्त मार्केट बघायला मिळतं आणि त्या मार्केटमध्ये खूप वस्तू मिळतात. तर आज मी कोणतेही कपडे न दाखवता तुम्हाला काय दाखवणार आहे, तडांग, आज मी तुम्हाला गृह उपयोगी वस्तू दाखवणार आहे आणि ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला किचनमध्ये खूप जास्त कामी येऊ शकतात. तुमचं किचनमधलं काम कमी करण्यासाठी म्हणजे थोडं हलकं करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते या वस्तूंनी आणि सगळ्या युजफुल वस्तू आहेत. या स्टॉल बद्दलची माहिती देते, एक्झॅक्टली हे स्टॉल आहे कुठे, तर या स्टॉलला जर शोधत यायचं असेल तर रवी अँड सन्स असं तुम्ही विचारत येऊ शकता. एक्झॅक्टली हा स्टॉल आहे कुठे, तर हा स्टॉल आहे दादर वेस्ट मध्ये. दादर वेस्ट मध्ये एक्झॅक्टली कुठे, तर माझ्या मागे विसावा हॉटेल आहे. सो ही जी लेन तुम्ही बघता ही विसावा हॉटेलची लेन आहे. कोपऱ्यात विसावा हॉटेल आहे आणि इथे टायटनचं शोरूम आहे. टायटनच्या शोरूमच्या अगदी शेजारी तुम्हाला ग्रंथ संग्रहालय दिसणार आहे. त्याच्या अगदी अपोजिटला स्ट्रीटवर काका ह्या स्टॉल लावत आहेत आणि 10 वर्ष झाले त्यांच्या या स्टॉलला आणि त्यांच्याकडे गृह उपयोगी वस्तू मिळत आहेत. चला, प्राइस रेंज काय आहे ते सगळी बघून घेऊयात आणि व्हरायटी बघूयात. कम काका, काय व्हरायटी आहे तुमच्याकडे, काय प्रोडक्टची स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे? 20 रुपयापासून सुरुवात आहे, 350 रुपयापर्यंत. बरं, प्रोडक्ट बघून ऐके काय आहेत. आता हे बघा, हे डांबर मळी आहे. ओके, चांगल्या क्वालिटीचे आहेत. फ्रेशनर आहे, चांगले पात्रमध्ये ठेवायचे. हे फिनेल आहे. हे फिनेल आहे. बरं, हे 2 लिटर बनवायचं, नंतर मग ते व्हाईट फिनेल होणार, थोडं थोडं वापरायचं. बरं, ह्याची काय किंमत जाते? आणि 60 रुपये दुकानामध्ये 100 रुपये भाव चालला आहे. आणि ह्याची काय प्राइस आहे? हे 50 ते 40-30 तिन्ही एकदम घेतले ना तर 120 होतात, 100 रुपयाला येणार. बरं, हे जे पॅकेट तुम्ही ओपन करताना त्याला बांधून ठेवण्यासाठी व्यवस्थित तुम्ही याचा वापर करू शकता. ग्रेट. बरं, आणि हे ब्रशेस कितीला आहेत? हे मोठी साईज आहे 100 ला आहे, त्यापेक्षा लहान आहे ते 50 ला आहे आणि हा निघणार असतो. हा, म्हणजे तो रिमूव्ह करून धुता येतो व्यवस्थित. बरं, सो हे आपण युजली डोसा वगैरे करतो ना तेव्हा पॅनला लावण्यासाठी आहे. हे काय आहे आणि? बरं, ग्रेट. आणि हे डबे कशाचे? अंड्याचे. बरं, काय प्राइस आहे ह्याची? 100 रुपयाला एक डझनचे आहे, 12 पीस असतात. अच्छा, 100 रुपयाला. बरं, सो हे बघा, अशा प्रकारे तुम्ही अंडं त्याच्यामध्ये ठेवू शकता. फ्रीज मध्ये ठेवायला जागा नसेल तर मग हे तुम्ही व्यवस्थित बाहेर ठेवलं तर फुटण्याची भीती नाही. हे 100 रुपयाला. ग्रेट, मस्त. अजून काय असे घरात कामी येतील ते प्रोडक्ट? हे कसं आहे? हे 250 रुपयाला, ऍपेस कंपनीचं आहे, ब्रँडेड येते. बरं, हा कांदा टोमॅटो काकडी वगैरे बारीक करून घेण्यासाठी. आणि ह्याच्या साईजेस आहे? साईज सो हे बघा, असे हा छोटा साईज आहे आणि हा असा मोठा साईज आहे. हा छोटा साईजचा कितीचा आहे? 150 ला, याच्यापेक्षा हलका क्वालिटीचा 100 ला पण आहे. बरं, 100 रुपये सुरुवात आहे. बरं, आणि हे असे मोठे 350 सो ह्याच्यामध्ये जर तुम्ही जवळून बघितलं तर लक्षात येईल की हे बघा, हे तुम्ही लॉक करू शकता, हे ओपन करू शकता. हे लॉक झालं आणि हे असं ओपन करून मग तुम्हाला जे यूज करायचं आहे ते तुम्ही अशा पद्धतीने यूज करू शकता. आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला साधारण 5 प्रकारचे धारधार ब्लेड्स मिळणार आहेत. मस्त, हे पण खूप छान वाटतंय. हे ज्युसर आहे. हे ज्युसर आहे, वा. हे बघा, हे अशा पद्धतीचं आहे. डाळींचे दाणे टाकून पुश केले की डाळींचे दाणे पुश. वा, सो हे बघा, हे अशा पद्धतीने आहे आणि ह्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही फ्रूट टाकायचं, हे अशा पद्धतीने तुम्ही लावून त्याला लॉक करायचं. ह्याच्यामध्ये फ्रूट्स ठेवायचे आणि अशा पद्धतीचं आहे, त्याला खालती असं फिरवत राहायचं की मग तुमचं ज्यूस ह्याच्यात येणार. अच्छा, संत्रा मोसंबी याचा फ्रूट वाईज चेंज होत राहणार. वा, 2 in 1 पद्धतीने वापरता येईल. काय प्राइस आहे याची? 200 रुपयाला. 200 रुपये, वा, मस्त. सो बऱ्यापैकी हे किचन मध्ये कामी येऊ शकत आहे. आणि आपल्याकडे हे स्टीलच्या जाळ्यात ह्याची काय प्राइस आहे? सो बघा, त्यांच्याकडे प्रत्येक साईज मध्ये आहे ह्या स्टीलच्या जाळ्या. ते बाथरूम साठी युज केले आणि हे बाकी तुम्ही सिंक साठी युज करू शकता. हे खूप फायदेशीर ठरतं आणि हे लवकर खराब होत नाही. काय प्राइस आहे ह्याची? 100 रुपये आहे. 80 ला. बरं, 40 पासून सुरुवात आहे. 40 पासून सुरुवात. बरं, सो चमच्यावरती तुम्हाला अशा पद्धतीची डिझाईन ही मिळेल. त्यांच्याकडे प्लेन पण आहेत, डिझाईन वाले पण आहेत आणि हे बऱ्यापैकी खोल आहे. सो त्यामुळे वरण भात खाताना पण किंवा तर काही सूप वगैरे टाईप तुम्ही घेत असाल तर त्याच्या वेळेस पण हे म्हणजे लिक्विड कन्झ्युम करताना बऱ्यापैकी तुम्हाला स्पेस मिळणार आहे. कितीला जातात हे? 100 ला 6 आहे. 100 ला 6. बरं, 100 ला 6. आणि ते छोटे मसाल्याच्या डब्यात ठेवायचे ते कितीला जातात? 50 ला 6, एक डझन. एक डझन? हो, 50 ला एक डझन. 3 क्वालिटीचे आहेत. बरं, हो. सो हे बघा, हे 3 क्वालिटीचे आहेत. सो प्रत्येक ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता हे 3 वेगवेगळ्या साईजेसमध्ये आहेत. सो तुमच्या मसाल्याच्या डब्यात तुम्हाला प्रत्येक मसाल्यामध्ये जर वेगवेगळे चमचे ठेवायचे असतील तर मग हे घेऊ शकता. काका, हे कितीला आहे आपल्याकडे? 100 रुपये. 100 रुपये. आणि हे वापरायचं कसं साधारण? याच्यामध्ये लिक्विड टाकायचं खाली. हा, केलं की याच्यामध्ये लिक्विड. अच्छा, वरती लिक्विड येईल आणि त्याने युज करायचं. किती म्हणाला त्याची प्राइस? 100 रुपये. 100 रुपये. बरं,
आणि हा डब्बा याचा आहे का? किसणीचा. किसणीचा. अरे वा, हे ओपन करून दाखवा ना. एक काय प्राइस आहे याची? 150 ला आहे. हे 150 रुपयाला आहे. वा, आणि त्यापेक्षा मोठा हवा तर 200 रुपये. बरं. सो हे खूप मस्त आहे. ह्या डब्याला ना तुम्ही इथे जर बघितलं तर असे होल आहेत. सो ज्या वस्तूंना हवेची गरज असते पण ते निवडून ठेवायचे आहेत आणि बऱ्याच काळासाठी टिकून ठेवायचे आहेत, त्या वस्तू कोथिंबीर असेल किंवा तर बऱ्याच जणी लसूण पण सोडून ठेवत असतात, तर मग त्यावेळेला तुम्ही ह्या डब्यात ठेवू शकता. आणि हे आय थिंक गिफ्टिंगसाठी किंवा रिटर्न गिफ्ट्स वगैरेचा विचार करत असाल तेव्हाही घ्यायला चांगलं आहे. मस्त. हे काय आहेत? हे फ्रीज बॅग. फ्रीज बॅग ठेवतो ना आपण. अरे वा, हे बघा अशा पद्धतीच्या फ्रीज बॅग्स मिळणार आहेत तुम्हाला. फ्रीज स्टोरेज बॅग्स इथे लिहिलेलं आहे आणि तुम्हाला हे तीन मिळणार आहेत. ह्याची काय प्राइस? अच्छा, हा चार पीस आहे, 100 रुपये. सो हे बघा, साधारण भाज्या ठेवल्या तर हे साधारण अशा दिसतील. तुम्ही भाज्या अशा वेगवेगळ्या निवडून मग ठेवू शकता. ग्रेट. आणि इथे सुऱ्यांची पण बरीच व्हरायटी आहे. तुम्ही बघू शकता साईजनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या सुरींचे प्रकार यांच्याकडे आहेत. आणि काय प्राइस? स्टार्टिंग प्राइस काय? स्टार्टिंग प्राइस आहे 20 रुपये. हा, आणि हे दगडाच, हे लाकडांचं? हा, लाकडाचं. तीन साईज आहे. बरं, काय प्राइस जाते ह्याची? 40, 60, 80. बरं, ओके. आणि हे जे एकदम मोठे थे? हे मोठे आहेत ना, मोठे 7.5 इंच आहेत ते. 250 आहेत. बरं. आणि वन पीस आहे ते, संभावना कमी असते. अच्छा, सो एक सिंगल सिंगल पीस वन पीस बोलतात. बरं. आणि हे पिलर आहेत ना? पिलर आहेत. काय प्राइस आहे ह्यांची? 20 रुपये, 30 रुपये आणि 40. बरं. आणि हे काय आहे? काहीतरी वेगळं. चाकूला धार करायचं आहे. म्हणजे बघू, चाकू धार करतो ना. अच्छा, अरे वा, म्हणजे बघा चाकूची वाट बघायची गरज नाही. मस्त. ह्याची काय किंमत आहे? 50 रुपये. 50 रुपये. काय म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला घरातच मिळणार आहेत, कुठेच जायची गरज नाही. म्हणजे सगळे हे वस्तू घरात ठेवल्या तर घरात कामी येतील. ग्रेट. अजून काय आहे? ते काय हे नवीन आलेलं भांडी घासायचं? भांडी घासायचं म्हणजे? भांडी घासली जाते. अच्छा, ते आधी जे गोल यायचं ते आता असं पसरट यायला लागलंय. पसरट यायला, हाताला पण लागणार नाही आणि भांडी पण स्वच्छ निघतात, स्क्रॅच पडत नाही. वा, काय प्राइस आहे याची? 30 रुपये, 50 ला दोन. अच्छा, 30 रुपयाला सिंगल आणि 50 ला दोन. जोडी घेतली तर 50. मस्त आहे भांडी घासण्यासाठी हे. आणि मेजर साठीच? अच्छा. सो हे बघा, हे अशा पद्धतीचं वेगवेगळं मेजर करायला, म्हणजे तुम्ही फूड रेसिपीज वगैरे करत असाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 4 साईजेस आहेत आणि ह्याच्यात छोटे साईजेस आहेत. काय प्राइस आहे ह्याची? 100 ला आहे. 150 ला. अच्छा, 100 आणि 150. वा वा, एवढे सगळे प्रोडक्ट्स पहिल्यांदाच सगळे बघायला मिळत आहेत. सो आपण अजून पुढे जाऊया. त्यांच्याकडे मागचे जे साईडला ठेवलेले आहेत ते मी दाखवले. सो आता इथे पुढच्या साईडला पण काहीतरी प्रोडक्ट्स छान दिसत आहेत, आपण ते बघूयात. बर्नर वगैरे साफ करण्यासाठी. बर्नर साफ करण्यासाठी? बरं. नळाचे कॉर्नर. अच्छा, ओके. आणि हे? आणि स्लाइडिंग ब्रश आहे. अच्छा, हे खूप व्हायरल झालेलं आहे. सो हे साधारण कसं वापरायचं ते सांगते. हे बघा, ते दाखवते. तुम्ही ह्याने असं घ्यायचं. हा, आणि ह्याने उचलाय. हा, आणि ह्याने उचलून तुम्ही फेकायचा असतो तो. सो घरातले विंडोज किंवा तर तुम्ही अशा काही गोष्टी आहेत, जागा आहे जिकडनं धूळ लगेच निघत नाही, तिथे हे वापरू शकता. हा ब्रश कितीचा आहे? 70 रुपये. हा 70 रुपयाला. आणि हे 70 ला. मस्त. आणि हे काय आहे? हे काहीतरी मस्त दिसतंय. हा, ते रशी आहे. ते आपण समजा त्याचे हँगर लावले ना दोन्ही साईडला. अच्छा, हँगर लावलं म्हणजे पळणार नाही इकडे. बरं. सो हे बघा, हे बघा, हे तुम्हाला अशा पद्धतीचं मिळणार आहे. सो साधारण ही अशी आहे रशी आणि ह्याच्या आतमध्ये असे गॅप्स आहेत. सो त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित हँगर टाकून कपडे लटकवू शकता. आणि हे काय आहे? हे हँगर आहे, स्ट्रेचेबल रशी आहे. लांब करून ती कुठे पण अडकवायची. पावसाळ्यामध्ये कपडे सुकत नाहीत, पंख्याखाली कुठे पण लावलेला. हा, सकाळी आपण काढता येते, बांधायची गरज नाही. बरं. सो हे बांधायची गरज नाही आहे. अशा पद्धतीची ही रशी आहे. दोन हुक. हे एखादं ओपन करून दाखवा ना. सो हे साधारण एवढी मोठी स्ट्रेचेबल रशी येणार आणि त्याच्यासोबत हे अशा पद्धतीचं तुम्ही कपडे असे क्लिप करू शकता. हे बघा, हे असं ह्याच्यामध्ये. ह्याची काय प्राइस म्हणाला? 100 रुपये. बरं. हे काय आहे? आणि हे पिशे पॅक करायचं आहे. समजा आपण वेफर वगैरे काढले, हा, तर त्याला परत पुन्हा पॅक करायचं असेल, हा, तर पॅक करू शकता. बरं. चार्जेबल आहे. अच्छा, हे चार्ज करू शकता. आणि जेव्हा वेफर्सचे पॅकेट वगैरे ओपन करता तेव्हा जर तुम्हाला ते नीट पॅक करून ठेवायचे तर मग हे बघा, हे अशा पद्धतीने पॅक करू शकता. आणि ही वायर आहे. काय प्राइस आहे याची? 200 रुपये प्राइस आहे. 200 रुपये. बरं. आणि हे काय? हे नॉनस्टिक वाले आहेत का पॅन? नॉनस्टिक वाले आहेत. ऑमलेट, मसाला डोसा वगैरे बनवू शकता. अरे वा, आणि ह्याच्या दोन प्रकार आहेत. हा एक आहे आणि तो एक आहे. तो बघू जरा काका, काय प्राइस जाते ह्याची? 100 रुपये. 100 रुपये. बघा, लहान मुलं असतील घरामध्ये आणि असे जर तुम्हाला काही नॉनस्टिक पॅन हवे त्यांच्यासाठी खास बनवून देण्यासाठी तर मग हे घेऊ शकता. ग्रेट. हे काय? आणि हे पिठाची चाळण आहे. पिठाची चाळण? पिठाची चाळण आहे, मैदा, गव्हाची चाळण, चार प्रकारचे चार जाळे आहेत त्याच्यामध्ये.
अरे वा, काय प्राइस आहे याची? 200 रुपयाला पूर्ण सेट. अच्छा, हे अशा पद्धतीने, अच्छा स्टीलचं, आणि हे बघा हे अशा पद्धतीचं येणार आहे. सो असे चार जाळ्या मिळणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये. मस्त. आणि हे पुरी मेकर आहे? पुरी मेकर आहे. आणि इथे करंजी करू शकतो? काय प्राइस आहे ह्याची? 100 रुपये. वा, सो हे बघा, हे पुरी मेकर आणि हे करंजी आहे इथे. ग्रेट. सो आता यांच्याकडे हुक्स मध्ये पण बरीच व्हरायटी आहे. सो इथे जर तुम्ही बघितलं तर हे तुम्ही देवाराला जेव्हा हार लावताना त्याच्यासाठी म्हणून हे असे छोटे हुक्स आहेत. याची काय प्राइस जाते? 50 रुपयाला पूर्ण 12 पॅकेट आहे. बरं, अगरबत्ती दरवाजाच्या बाहेर लावण्यासाठी. हे कितीला आहे? 20 रुपयाला एक आहे. 20 रुपयाला 1. आणि त्याचसोबत हे जरा तुम्हाला तुमच्या कपाटात किंवा त्या वेगवेगळ्या ठिकाणी काही लावायचंय, म्हणजे समजा हँड टॉवेल लावायचा आहे किंवा कपडे लावायचे आहेत, त्याच्यासाठी हे असे स्ट्रॉंग पण आहेत. ह्याची काय प्राइस जाते? 50 रुपयाला कुठलंही पाकिट आहे. अच्छा, 50 रुपयाला कुठलंही पाकिट घेऊ शकतो. काही याच्यामध्ये 3 आहेत, काही याच्यामध्ये 5 आहेत, काही याच्यामध्ये 4 आहेत. ग्रेट. हे मल्टीपर्पज आहे. मल्टीपर्पज कसं युज करायचं? सरळ चम्मच वगैरे ठेवायचं असं करू शकता. हा, असं करू शकता. कांदे वगैरे ठेवायला आणि परत छोटे करायचं, छोटे पण करू शकता. अरे वा, काय प्राइस जाते याची? 200 रुपये प्राइस आहे. 200 रुपये. हे बऱ्याचदा मी व्हायरल होताना बघितलं होतं. सो हे 200 रुपयाला मिळणार आहे. ग्रेट. आणि हे काय आहेत? हे आळूच्या वड्या, मोदक. अच्छा, ते स्टीम करण्यासाठी. काय प्राइस आहे याची? 200 रुपये. 4 नंबर पण 200, 3 नंबर पण 200 आहे. अच्छा, साईज आहेत. हे अशा प्रकारचे 2 साईजेस आहेत तुम्हाला इकडे, आणि 200 रुपयाला मिळणार आहे. वा, ह्याची काय प्राइस जाते? 100 रुपयाला आहे. छोटी घ्या किंवा मोठी, दोन्ही कुठलीही घ्या, 100 रुपये. कुठलीही 100 रुपयाला. सो ह्याच्यावरती ना तुम्ही जेव्हा से फॉर एक्झाम्पल वांग्याचं भरीत करायचं आहे, तेव्हा आपण नेमकं बर्नरवरती ठेवतो आणि मग बर्नर खराब होतो आपला गॅस स्टोव्हवरचा, तर मग त्याच्या वेळेला तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता आणि ह्याच्यावरती तुम्ही भाज्या भाजून घेऊ शकता. आणि स्ट्रॉंग आहे बऱ्यापैकी, म्हणजे हे क्वालिटी मस्त वाटते. ग्रेट. आणि या स्टँडची काय प्राइस आहे काका? 100 रुपयाला. छोटी किंवा मोठी कुठली घ्या, 100 रुपयाला. आणि स्ट्रॉंग आहे. आणि हे बघा, हे व्यवस्थित राहणार, हे तुटणार नाही, म्हणजे तुम्हाला बेस चांगला आहे. आणि हे काय आहे? ट्रॉली, गॅस ट्रॉली. हा, गॅस ट्रॉली. 100 किलो वजन ठेवू शकता. बरं, आणि ह्याची काय प्राइस जाते? 200 रुपयाला आहे. 200 रुपयाची क्वालिटी स्ट्रॉंग आहे आणि फायबर कट. मस्त. आणि हे लाकडी हे किती आहे तुलतनी? 50 रुपयाला. 50 रुपयाला. कोणतीही साईज घेतली तरी? साईज घ्या, छोटी घ्या, मोठी. हे बघा, हे मोठे पण आहे त्यांच्याकडे आणि छोटी साईज पण आहे. सो नॉनस्टिक जर भांडं युज करत असाल त्याच्यासाठी. आणि वेगवेगळ्या प्रकारचे चमचे ठेवण्यासाठी स्टँड आहेत, ते आम्ही तुम्हाला दाखवतो. सो हे बघा, हे यांच्याकडे 4 साईजेस आहेत हे अशा पद्धतीचे. सो हे 4 साईजेस. स्टार्टिंग काय प्राइस आहे याची? 60, 80, 100, 120. बरं, 60 रुपयापासून. अरे वा, मस्त. ग्रेट. सगळं स्टील मध्ये. आणि हे भाजीचं स्मॅशर आहे ना? स्मॅशर. काय प्राइस आहे याची? हे बघा, 80 रुपयाला आहे. हा, हे 100 रुपयाला आहे. ओके, 120 आणि ते 150. बरं, 100 रुपये स्टार्टिंग पासून आहे. 80 रुपये. 80 रुपयापासून. बरं, आणि हे लाटणं आणि हे कितीला आहे? लाटणं, पोळपाट. लाटणं पोळपाट 250 रुपये. अरे वा, लाकडीच आहे का हे? आणि लाकूड कोणतं आहे? बबूलचं लाकूड आहे. बरं, वा, मस्त. आणि लाटणं कितीला म्हणाल? 80 रुपयाला आहे. 50 रुपयाला आहे. 50 रुपये स्टार्टिंग. अच्छा, साईज नुसार बदलणार. साईज नुसार. मस्त. आणि हे सँडविच मेकर आहे ना? सँडविच मेकर आहे. काय प्राइस आहे याची? 150 पासून सुरुवात आहे. अच्छा, अरे वा. आणि ग्रिल वाला पण आहे. आणि हे मटेरियल काय आहे? नॉनस्टिकचं आहे. नॉनस्टिक, नॉनस्टिक. बरं, वा, मस्त. मेन गरम झालं तरी इथे चटका लागणार नाही ना? मस्त. हे कितीला आहे? 100 रुपये. 100 रुपये. बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला ना किशनीमध्ये हे बटाट्यासाठी स्लायसिंगचं आहे, त्याचसोबत इथे तुम्ही मोठ्या भाज्या आहेत ते करण्यासाठी, आणि त्यासोबत इथे आलं वगैरे, लसूण वगैरे बारीक करण्यासाठी ते. आणि हे कितीला आहे? 150 ला. चौकोन याच्यापेक्षा लहान साईज पाहिजे, 120 ला आहे. अच्छा, आणि हे मोठं आहे? हे 200 रुपयाचं. 200 रुपये. वा, मस्त. ह्याच्यात पण व्हरायटी बऱ्यापैकी आहे. नाईस. आणि त्यासोबत घरामध्ये जे मोठे चमचे वापरायला येतील ते पण इथे बरेच ठेवण्यात आलेले आहेत. डोश्यासाठी पण आहे. डोश्यासाठीच? अरे वा, डोश्यासाठीच खास आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, आपलं जे घरातलं उलत नाही त्याचाच वापर करतो, पण हे डोश्यासाठी खास. ह्याची काय प्राइस आहे? 70 रुपयाला आहे. 70 रुपये. छोटे पण आहे. बरं, सेम प्राइस मध्ये जातं का? बरं, ग्रेट. हे काय आहे? हे ज्यूस गाळण आहे. ज्यूस गाळण. अरे वा, काय प्राइस आहे याची? 100 रुपये प्राइस आहे. 100 रुपये. बरं, आणि हा झारा आहे. आणि हा कितीला आहे झारा? 60 रुपयापर्यंत. 60 रुपये. म्हणजे आयडियल साईज आहे घरात. प्रत्येक सामान्य घरामध्ये वापरण्यासाठी आपल्याकडे खूप मोठे साईज असतात, राईट? सो मी पण रिप्लेस केलं आणि छोटी साईज घेतली आहे, कारण की हे ना आपल्या जे मेन ट्रॉली असतं त्याच्यामध्ये नीट बसतं, मोठं असेल तर ते बाहेरच राहतं. ग्रेट. हे किती काय? 80 रुपयाला आहे. 80 रुपयाला. हे कटर आहे. मस्त.
आणि त्यासोबत हे किती आहे? हे 200 रुपयाला आहे. याला खाली जेवण चिकटले पण जातो नदीला. बरं, 200 रुपयाला असं केलं ना चिकटले जातो ते रुपये. बरं, आणि हे ज्यूस आहेत ना सगळे? ज्यूस आहेत ना सगळे? याची काय? संत्रा मोसंबीसाठी फक्त. ओके, आणि हे मगाशी दाखवले प्रमाणे. हा बरोबर, हे मोठे शेंगदाणा मिरची बारीक करण्यासाठी. अरे वा, हा याच्या आतमध्ये बघा कसं आहे, हे अशा पद्धतीचं कटर आहे. आणि हे किती आहे? अच्छा, ते सेम आहे. बर, आणि मटेरियल इकडनं टाकायचं आणि बाकी ते बारीक होऊन इकडे येणार. याची काय प्राइस आहे? 150. 150 रुपये. बर, सो हे मिरची वगैरे पण बारीक करू शकता. काजू बदाम बारीक. अच्छा, ओ ड्राय फ्रुट बारीक करण्यासाठी. सो ते टाकायचं आणि असं फिरवायचं. काय प्राइस आहे याची? 100 रुपये. 100 रुपये. तर मंडळी, अशा पद्धतीने रवी अँड सन्स यांच्या स्टॉलवरची सगळी व्हरायटी मी तुम्हाला दाखवली. काकांनी आपल्याला सगळी व्हरायटी दाखवलेली आहेच. यांच्याकडे जर खरेदीला यायचं असेल तर सोमवार ते रविवार सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 7-8 वाजेपर्यंत येऊन खरेदी करू शकता. हे आयडियल टाईम असतं खरेदीचं, म्हणून तेव्हा मार्केट व्यवस्थित लागलेलं असतं. त्यावेळेला येऊन खरेदी करू शकता. ते ऑनलाईन डील करत नाहीत, त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे. एक्झॅक्टली यांचं स्टोअर कुठे पुन्हा एकदा सांगते. आत्ता एक्झॅक्टली मी आहे दादर वेस्टमध्ये. विसावा हॉटेलची लेन आहे. स्टेशनच्या बाहेर आला तर वेस्टला विसावा हॉटेलच्या लेनमध्ये तुम्ही चालत या. विसावा हॉटेल दिसेल, त्याच्या अपोजिटला टायटनचं शोरूम दिसेल. टायटन शोरूमच्या अगदी शेजारी इथे ग्रंथसंग्रहालय आहे. त्याच्या अगदी अपोजिटला फुटपाथवर रवी अँड सन्स नावाचे तुम्हाला इथे स्टोअर रवी अँड सन्स नावाचं स्टोअर बघायला मिळणार आहे. काकांना तुम्ही स्क्रीनवर बघितलंच आहे. सो इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. व्हरायटी कशी वाटली आणि बाकीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अजून मला टॉपिक्स कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. ज्या ज्या व्हिडिओज ज्या ज्या टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडणार आहेत. पाहत राहाल लोक मत सखी.